पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधिकरणाने वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. अनेक अडथळ्यांचा डोंगर पार करीत अखेर पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधिकरणाने वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झालाय. या याचिकेतील पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. वनाज ते रामवाडी हा मार्ग 14 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या 1.7 किलोमीटरचा मार्ग नदीपात्रातून जात आहे. मेट्रो मार्ग नदीपात्रातून नेला जाऊ नये यासाठी खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी हरित न्यायाधिकरणापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती UD साळवी आणि डॉक्टर अजय देशपांडे यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही बांधकाम करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.